नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आपल्या आल्याच्या प्लॉटवर हो आहे तुम्ही बघू शकता हा माझा स्वतःचा प्लॉट आहे हा जवळपास मी नव्वद टक्क्यापर्यंत जैविकवरती हा प्लॉट करतो आहे हा एक अनुभव म्हणून मी घेणार आहे यावर्षी आणि पुढच्या वर्षी मी तुम्हाला जैविकमध्ये कसं डेव्हलपमेंट करता येईल किंवा उत्पादन जे आहे ते पहिल्या वर्षी आपल्याला कुठपर्यंत नेता येईल यावरती पुढच्या वर्षीपासून आपण आपल्या चॅनलवर याबद्दलची माहिती देणार आहोत तर ह्या वर्षी मी स्वतः प्रयोग करतो आहे जैविकला पाय तसं डेव्हलपमेंट जैविकमध्ये स्टार्टिंगच्या म्हणजे पहिल्या वर्षी तरी होत नाही असं एकंदरीत तुम्हाला दिसतं आहे मागच्या वर्षी आपला प्लॉट खूप स्ट्रॉंग होता तर ह्यावेळेस थोडासा हलका आहे काही अडचण नाही परंतु जैविकच्या पहिल्या वर्षीच्या मानाने चांगला आहे तर मित्रांनो जैविक करत असताना सड तर अजून लागलेली नाही आणि पिकामध्ये काय एक मु मुख्य अखेपर्यंत जो खर्च असतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा तो सड सड येणार नाही यासाठी जास्त करावा लागतो किंवा हात जास्त खर्च होतो की सड येऊ नये अशा पद्धतीचे औषधं आपण किंवा बुरशीनाशक कीटकनाशक जे आहे ते ड्रीपवाटी व्हा किंवा इतर काही मार्गाने आपण देत असतो तर हाच खर्च पन्नास टक्क्यापर्यंत खर्च हा होतो आणि त्यानंतर आपण न्यूट्रिशन म्हणजे जे, जे पिकाला आवश्यक आहे अन्न घटक ते देत असतो किंवा फवारण्या ज्या रोग किंवा बाकीच्या गोष्टी नियंत्रण करण्यासाठी तर मित्रांनो हा आलेपिकामध्ये एक मुख्य खर्च असल्यामुळे आणि हा जर खर्च आपल्याला वजा जर करता आला तर आपलं जे एकंदरीत खर्चामध्ये आपण पन्नास टक्क्यापर्यंत बचत करू शकतो आणि पन्नास टक्के जर बचत आले पिकाच्या या खर्चामध्ये जर आपली झाली तर भाव जर आपल्याला एक हजार बाराशे पंधराशे जरी मिळाला तरी आपण कोणत्याही पिकाला हे पीक मागं टाकतं कारण की उत्पादन याचं तसं निघतं तर स्थितीला बरेचसे प्लॉट यावर्षी स्टार्टिंगपासूनच लागलेले आहेत म्हणजे सळ किंवा कंद कूज जे आहे किंवा कंदमाशी जी आहे ती या सुरुवातीच्या काळामध्ये लागले कारण की काही भागांमध्ये पाऊस खूप जास्त पडला आहे आणि त्यांच्या पण दुसऱ्या शेतातलं पाणी किंवा ओड्याचं नाल्याचं पाणी जे आहे तर ते आल्याच्या पिकामध्ये घुसलं आहे आणि तिथं एक, एक महिन्याभरात किंवा दीड महिन्यापर्यंत सड लागायचे चान्सेस शंभर टक्के आहे जिथं बाहेरचं पाणी तुमच्या पिकामध्ये आलं आहे तुमच्या वावराव्यतिरिक्त शेताव्यतिरिक्त तर तिथं सड लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही किंवा एक चोवीस तासाच्या चोवीस तासापेक्षा जास्त पाणी त्या शेतामध्ये जर साठलं तुमच्या शेतात असू द्या परंतु ते पाणी जर त्यात तसंच राहिलं चोवीस तास तर तिथंही एक महिन्यानंतर सड लागण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे त्यामुळे या गोष्टीचं जर आपण पूर्वनियोजन जर केलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्यात त्याचं त्या 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 रिझल्ट मिळू शकतो किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आता सध्या लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचे अजून लागले नाही आहे परंतु अशा पद्धती जसं मी सांगितलं मग अशी की तशा कंडिशन त्यांचे झालेल्या आहेत आणि त्यांचं पण लागण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही तर याबद्दलचं आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ज्यांच्याकडे सड आलीच नाही परंतु ह्या कंडिशन ज्या मी सांगितल्याप्रमाणे त्यांचे झाले आहे तर त्यांनी शक्यतोवर जैविक वर भरक द्यावा सडसाठी तरी बाकीच्या गोष्टी तुम्ही रासायनिक करा काही अडचण नाही रासायनिक तसं म्हणाल तर फक्त खतांचाच वापर करा शक्यतोवर जोपर्यंत जास्त तुम्हाला त्रास होत नाही म्हणजे जास्त जोपर्यंत शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त रासायनिक म्हणजे केमिकलचा वापर करायचा आहे जेव्हा आता जैविक किंवा इतर गोष्टींना आपण करून बघितलं परंतु त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही म्हणजे जैविकचा रिझल्ट जर स्टार्टिंगपासून आपण जर केलं तर बऱ्यापैकी मिळतो म्हणजे नव्वद टक्केपर्यंत त्यानं कवर होतं परंतु ज्यांच्या शेतामध्ये ऑलरेडी खूप रासायनिकचा वापर केलेला आहे तर त्यामुळे जैविकचे रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो तर मला तर रिझल्ट येत आहेत माझ्या जवळपास चांगला आहे प्लॉट सध्या थोडा दिसायला हलका आहे परंतु सड वगैरे सध्या तर काही नाही आहे आणि बरेचसे प्लॉट आमच्याकडे पण लागलेत म्हणजे थोड्याफार प्रमाणात लागले तर ते सुरुवात व्हायला नको होती ह्या वर्षी खूप लवकर सुरुवात झाली तर जैविकमध्ये आपण सोडू म्हणून ट्रायकोडॉर्मा एक पंधरा पंधरा ज्यांच्या प्लॉटमध्ये पाणी घुसलं आहे किंवा बाहेरचं पाणी आलं आहे त्यांनी पंधरा पंधरा दिवसाच्या दोन अंतराने दोन वेळेस द्यायचं आहे जेणेकरून त्यांचं जे आहे तर एक वेळेस दिल्यानंतर दुसरा दु बूस्टर डोस दिल्यानंतरच त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतात त्यामुळे बूस्टर डोस तुम्ही जर अगोदर दिलेले जरी असेल तरी या वातावरणानंतर पुन्हा एकदा तुम्हाला द्यायचं आहे तो बूस्टर डोस तुम्हाला द्यायचा आहे आणि स्पॉट रिचिंगसाठी आपल्याला मेटा लॅगिल घ्यायचं आहे पस्तीस टक्क्याचं आणि त्यामध्ये क्लोरो सायपर घेऊ शकता किंवा न्यून घेऊ शकता तर याची स्पॉट रिचिंग करायचं आहे जिथून लागलेली सड तिथून एक फूटभर दुसऱ्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं इतपर्तच आपल्याला करायचं आहे शक्यतोवर पूर्ण प्लॉटला रासायनिक म्हणजेच केमिकल औषधं देऊ नका जेणेकरून तुम्ही मागच्या काळामध्ये जे बॅक्टेरिया किंवा काही जिवंत जीवाणू आपल्या शेतामध्ये सोडलेत तर त्यांना एवढा परिणाम होणार नाही म्हणजेच सडच्या जीवाणूंना तर काय होत नाही परंतु बरेचसे सूक्ष्मजीव असतात की जे या क्लोरो किंवा रासायनिकने त्यांना हानी पोहोचत असते त्यामुळे त्यांचं डिस्टर्बन्स होतं म्हणजे डिस्टर्बन्स झाल्यामुळे आपल्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे ते तिथं न देता फक्त स्पॉटला ड्रिचिंग करायची आहे क्लोरो फॉस घ्यायचं आहे तुम्हाला वीस लिटर पंपाला पन्नास एम एल आणि मेटालायजील घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम आणि त्यामध्ये तुम्ही कासूबी घेऊ शकता तीस एम एल आणि ती आपल्याला ड्रिचिंग आळावणी म्हणजे तितक्या स्पॉटवरती आपल्याला ती ड्रिचिंग करायची आणि ज्यांचं अजून काही झालेच नाही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की जैविककडे वळा आणि सोडू म्हणून स्ट्रायकोडर्मा याचा वापर करा आणि तसं कोणत्या कंपनीचा वापर करावा त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्याच याच्यात दिलेला आहे की त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं किंवा कोणते बॅक्टेरिया चांगले असते त्याचा बेस कोणता पाहिजे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला अगोदरच दिलेली आहे तुम्ही आय बटनमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता ज्यांना बॅक्टेरिया करण्याची इच्छा आहे त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होईल तर मित्रांनो अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जर प्लॉट टिकवायचा असेल तर तर बघू शकता असा आपला जैविकचा प्लॉट आहे जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत जैविक फक्त एक मी एकोणीस एकोणीसचा डोस दिलेला आहे आणि त्यानंतर मरीन गोल्ड आणि ॲक्वाकॉल स्टार्टिंगला दिलेला आहे त्यानंतर शक्यतोवर मी अजून तर काही वापरलेलं नाही आहे आणि जैविकचे भरपूर प्रोडक्ट जे आहे ते चालू आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मुल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद